गोपाळपूर येथे मागील 40 वर्षापासून सगरीची परंपरा आहे. आज दीपावली सणानिमित्ताने सगरीचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सगरीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोपाळपूरचे सरपंच विठ्ठल जगताप, उपसरपंच अरुण बनसवडे, शिवाजी आजबे, दिलीप गुरव, नगरसेवक वामन बंदपट्टे, प्रशांत जाधव, उदय पवार आणि सुभाष मस्के आदी प्रमुखांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर मंगळवेढा येथील गवळी समाज बांधवांनी आपल्या जनावरांची सजावट करून सगरीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या म्हशी, रेडे, बैलगाडी यांना रंगांनी सजावट केली होती. सजावट केलेल्या म्हशी पळविण्यात आल्या. तसेच रेड्यांच्या टकरी, बैलगाड्यांच्या शर्यती अशा पारंपरिक स्पर्धेंनी सगरीची शोभा वाढवली. यावेळी गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने या सगरी सोहळ्यात सहभागी झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. हा सगरीचा सोहळा पाहण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील तसेच गोपाळपूर पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी गोपाळपूरच्या या नगरीमध्ये गेल्या 40-45 वर्षापासून या ठिकाणी सगरीचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये पार पडला जातो. कैलासवासी बाबासाहेब गुरव यांनी सुरू केलेली सगर तमाम आमच्या गावकरी मंडळींनी अहोरात्रपणे गेले 40 वर्ष सुरू केले आहे. या गावातील, पंढरपुरातील आणि आसपासच्या 2-3 तालुक्यातील या ठिकाणी म्हशी, रेडे आणि चेकडे हे वेगवेगळं पशुधन घेऊन शेतकरी या ठिकाणी या गोपाळपूरच्या नगरीमध्ये येत असतो आणि आपल्या या म्हशीचा, आपल्या रेड्याच्या, आपल्या ओळू यांचं कौशल्य या ठिकाणी दाखवत असतो. हा पारंपरिक सण उत्साह मोठ्या मोठ्या आनंदाने आणि खुशीने आम्ही तमाम गावकरी मंडळ सगळ्याच्या साक्षीनं, सगळ्याच्या सहकार्यानं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सालाबाप्रमाणे चालू ठेवतो. तमाम सोलापूरकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश घेऊन येवो. आपल्याला आरोग्य, धनसंपदा लाभो हीच प्रार्थना. शुभेच्छुक सद्भावना सेवा केंद्र आणि दिवकांत गांधी मित्रपरिवार, तसेच कुंडलिक शिंदे, रमेश बिराजदार, नारायण छाबरिया, प्रकाश लोढा, अजय गांधी, सोना गांधी, मयुरी गायकवाड, धनंजय चव्हाण आणि राकेश मालू, सोलापूर.